सर्वांनी हात जोडायचे आहे, माझ्या सोबत पंचावतराचा जयकार झालेला आहे, झाला पाहिजे, जेणेकरून आपण या मंदिरामध्ये देवाचं नाव मनापासून हृदयापासून घेतोय हे कळलं पाहिजे, बाहेरच्या लोकांनाही कळलं पाहिजे की या ठिकाणी देवाचं ज्ञान सुरू आहे. सर्वांनी मोठ्या आवाजात जयकार करायचे आहे. श्री गोपाल बाराचा टायमिंग संपलेला आहे, भूका लागलेल्या असतील म्हणून कदाचित आवाज येत नसावा. बाहेरच्या लोकांना तरी कळलं पाहिजे, गावातल्या लोकांना नाही, पण निदान बाहेरच्या लोकांना तरी कळलं पाहिजे, ते पटकन बाहेर आले पाहिजे. कारण कौतुक, अरे कसला आवाज आला म्हणून पटकन येऊ शकतात. म्हणून सर्वांनी एका आवाजात हात जोडून, हात का जोडायचे, ज्याचं नाव घेणार आहे तो खूप मोठा आहे, त्याचं नाव घेण्याची पात्रताच आपल्याकडे नाही. म्हणून हात जोडून महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचा आहे, कारण की तुम्ही तुमच्याच व्यवहारामध्ये थोरा मोठ्याच्या जर पाया पडायचा असेल तर काय करतो आपण, पदर घेतो डोक्यावर. आपण जगाच्या मालकाचं नाव घेणार आहोत, जगाच्या मालकाला वंदन करणार आहोत, मग त्याचं नाव घेताना आपला पदर डोकं झाकलेलं असावं आणि हात जोडलेले असावी. पुन्हा शेख दास स्वामींच्या नावाचा जोरदार जयकार करूया. सर्व तुमचं आणि माझं सर्वांचंच भाग्य आहे की आपण अशा स्थानी जमलेलो आहोत, ज्या स्थानाची अत्यंत महत्वपूर्ण लीळा आहे, जीवनाला संदेश देणारी, आधार देणारी लीळा आहे. मला ठाऊक नाही तुम्ही पहिल्यांदा किती आलेत, नेहमी किती येतात, मात्र या स्थानाला येत असताना ज्याला या स्थानाची लीळा कळली तो संसारात कधीही दुःखी होणार नाही याची गॅरंटी मी देतो. कारण ही लीळा कळली, ती लीळा कळल्यानंतर त्यानुसार आचरण झालं, वागला माणूस की परमेश्वर प्रसन्न होतो. सगळ्यात महत्वाचं तुमचं माझं भाग्य हे आहे की आपण त्या देवाच्या मंदिरात बसलेलो आहोत जो जगाचा मालक आहे. तो फक्त या मंदिराचा मालक नाही, तो फक्त आष्टी गावाचा मालक नाही, तो फक्त या अमरावती जिल्ह्याचा मालक नाही, महाराष्ट्राचा मालक नाही, भारताचा मालक नाही, पूर्ण जगाचा विश्वाचा मालक आहे तो. आणि त्या मालकाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो. सर्वप्रथम तुम्ही ज्या देवाच्या मंदिरात आलात आणि ज्या देवाचं नाव घेतलं ना, त्याच देवाचा मी भक्त आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझा साष्टांग दंडवत आहे, दंडवत. देव दुर्लभ आणि देवाचं आठवण, नाम घेणारा दुर्लभ असतो, म्हणून मी तुम्हाला दंडवत केलाय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, मी आता पुन्हा सांगतो की जगाचे मालक होते, ठरवल्यानंतर काहीही करू शकत होते. मग काहीही याचा अर्थ काय, वाघीण भक्ते आणि कुत्र्यासारखी येऊन बसते. काही याचा अर्थ काय, छातीवरती सर्प पडतात आणि स्वामी एखाद्या कचऱ्याला उचलून टाकावं तसं टाकतात. काही याचा अर्थ वाघ येतो आणि तो वाघ समोरून आल्यानंतर सिंहाची डळकळी ऐकून पळून जातो. एवढे मोठे चमत्कार, असे खूप सारे चमत्कार स्वामीने दाखवले. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम,
जो देव जो परमेश्वर सर्व काही करू शकतो तो श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण महाराजांचा अवतार आणि तेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वेळेस आपण जसं आता देवाला शोधत आष्टी गावातलं मंदिर शोधत आपलं घरदार सोडून इथे येऊन बसलो ना तसेच ते श्री चक्रधर स्वामी आपल्याला शोधत शोधत गावून गावी गावून गावी या आष्टी मंदिरामध्ये आलेले आहे. देव प्रत्येक गोष्ट स्वतः करतो आणि भक्तांना कशी करायची ती दाखवतो सांगतो. या ठिकाणी येण्याच्या अगोदर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणला मुक्कामी आहेत. खूप सारे भक्त लोक झालेले आहेत. त्यावेळेच्या राजाला द्रव्य कर्ज देणारा विचार करा त्यावेळेच्या त्या महादेव राजाला कर्ज देणारा रामदेव राजाला कर्ज देणारा गदो नायक नावाचा खूप मोठा सावकारही देवाचा भक्त झाला होता. किती पैसा असेल त्याच्याकडे तो देवाचा भक्त झाला होता. आणि विद्वान मंडळी श्रीमंत मंडळी गरीब मंडळी एकदम एकदम साधे सरळ आपल्यासारखे लोकही देवाचे भक्त झाले होते. आणि त्या सर्व लोकांची भक्ती देवाने स्वीकार केल्यानंतर सोबत भक्त बाईसा नागूबाईसा नावाचा भक्त आहे. सोबत हंसराज बाई नावाची एक बाई आहे आणि छोटासा पिटुकला एक मुलगा आहे त्याचं नाव आहे चांगदेव भट्ट. त्या तिघांना घेऊन स्वामी पैठणहून दरकोस दरमुक्काम करत 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 रिद्धपुराला जातात. मे बी कदाचित तुम्ही सर्वांनी रुद्धपुराचं दर्शन घेतलं असेल. ची महानुभाव पंथाची काशी आहे. तुमचं इतकं मोठं भाग्य आहे मी सांगू शकत नाही. कारण हा अमरावती जिल्हा एकाच जिल्ह्यामध्ये श्री गोविंद प्रभू बाबा 125 वर्ष दोन वर्ष नाही पाच वर्ष नाही वीस वर्ष नाही शंभर वर्ष नाही 125 वर्ष मुक्कामी राहिले. महाराष्ट्राच्या इतर कोपऱ्यात गेलेच नाही. किती मोठं भाग्य आहे. फक्त एवढंच भाग्य नाही तर आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांप्रमाणेच आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीही या विदर्भावरती आणि विशेष करून या अमरावती जिल्ह्यावरती प्रसन्न आहे. सालवर्डीच्या रानामध्ये 12 वर्षाचा मुक्काम होता स्वामींचा. आणि या वेगळं स्वामी फिरत होते ते वेगळं आणि पैठणहून जेव्हा रुद्धपुराला जातात तेव्हा रुद्धपुराला दरकोस दर मुक्काम करत करत रुद्धपूरला पोहोचतात. आपले श्री गुरु श्री गोविंद प्रभूंना भेटतात त्यांचं पूजन करतात आणि पूजन केल्यानंतर स्वामी पुनश्च एकदा गंगा तीराकडे नदीच्या काठाकडे म्हणजे गोदावरी नदीकडे परत निघतात. मुक्कामाची दरकोस दर मुक्काम दरकोस दर मुक्काम करत करत या आपल्या या आष्टी गावात आलेली आहे. आष्टीच्या अगोदर स्वामींचा मुक्काम कुठे होता टाकरखेड्याला. टाकरखेड्याहून स्वामी इथे आलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर बाईसा देवाला विनंती करते की देवा आपण दरकोस दर मुक्काम करत चाललेलो आहे आणि भिक्षा आम्ही मागतोय भिक्षा आपण खाऊ घालतोय आणि सोबत थोडंफार धन धान्य आहे ते आता संपलेलं आहे. माझ्याकडे 2-5 पैसे होते त्याचं मी धान्य आणलं आणि ते सुद्धा संपलेलं आहे. आता वेचे विन काय करू वेच नाही म्हणजे सीधा आटा स्वयंपाकाला नाही तर देवा मी काय करू. जेवणात काय करायचं आपण संत महात्मे भिक्षू महात्मे मागायला हवं पण भिक्षेची वेळ नाही. मग स्वामी काय करतात सोबत छोटासा चांगदेव भट्ट नावाचा भक्त असतो ना मुलगा असतो त्याला सांगतात भटिका जा बर या गावामध्ये कुण्यातरी दुकानदाराकडे वाण्याकडे सावकाराकडे हा जो पोपळ फोडणा पोपळ फोडणा म्हणजे अडकित्ता अडकित्ता गहाण ठेवा तो अडकित्ता साधा नसेल तो अडकित्ता साधा नसेल. कारण की जर तो गहाण ठेवल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये 16 दाम मिळणार असतील तर तो अडकित्ता महागाचा असणार आहे. त्याला विविध रत्न लावलेले असतील म्हणूनच तो गहाण ठेवून घ्यायला तो व्यक्ती तयार होणार होता आणि स्वामींनी पाठवलं. जरा तुम्ही कुठे बाहेर गेलात अचानक पर्स घरी राहिली आणि मोबाईल सोबत आहे जर तुमच्या हातात मोबाईल आहे तो मोबाईल आहे 1000-2000 आणि तुमचं काम आडले 4000 आणि एखाद्या दुकानदाराला म्हटलं हा मोबाईल ठेव आणि मला पैसे आणेपर्यंत जाऊन येतो तो म्हणेल मोबाईल 2000 तुमच्याकडून घ्यायचे 4000 तुझा मोबाईल काही कर मला इथल्या इथे 4000 दे आणि तोच मोबाईल तुमचा असला 50000 तर मग तो म्हणे ना ठीक आहे ठेवून जा मग विश्वास आहे. तसाच तो अडकित्ता इतका चांगला होता इतका सुंदर होता इतका कदाचित त्याला सोनं पण लागलेलं असावं तो त्या
दुकानदाराकडे वाण्याकडे श्री चांगदेव भट्ट गहाण ठेवतात, त्यांना सांगतात याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला 16 दाम हवेत. तो म्हणतो ठीक आहे. चांगदेव भट्टाला तो 16 दामापैकी 16 दाम याचा अर्थ जुन्या काळचा एक रुपया, आपण जसं म्हणतो रुपया, डॉलर, युरो वगैरे वगैरे चालतं, तशा पद्धतीने त्या काळातला दाम हा शब्द वापरायचा. 16 दाम देतो, त्यातल्या 8 दाम रोख देतो पुढील खर्चासाठी, आणि 8 दामाचा वेज म्हणजे तांदूळ, शिधा आटा ज्याला म्हणतात, ते सर्व देतात. स्वामींचा या मंदिरामध्ये मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी त्याच रात्री सगळा स्वयंपाक होतो त्या आले आणलेल्या धनधान्याचा, आणि रात्री मुक्काम होतो स्वामींचा इथे. दुसऱ्या दिवशी स्वामी बसलेले आहेत आणि तो वाणी, तो व्यापारी, तो दुकानदार इथे ज्या देवीचं मंदिर, देवाचं मंदिर असताना येतो दर्शनासाठी. त्या अडकीत त्याची आणखीन एक खासियत असते का, त्यातून वेगळाच एक सुगंध येत असतो. कारण विचार करा ना, एवढा मोला महागाचा प्लस देवाचा स्पर्श झालेला आहे, देवाचा संबंध झालेला आहे. थोड्याशा व्यवहाराच्या भाषेत सांगतो, एखाद्या क्रिकेटपट्टूने जर त्या बॉलवर सिक्स मारला असेल तर ती बॅट करोडो रुपयाला जाते. एखाद्या बॉलनं जर एखादा मोठा फलंदाज बाद केला असेल तो बॉल करोडो रुपयाला जातो. एक साधा जीव, एक साधा माणूस, त्याच्या वस्तूला जर एवढी व्हॅल्यू येते, तर परमेश्वराने संबंध केलेल्या त्या अडकेत त्याला किती सुगंधता आली असेल, किती व्हॅल्यू आली असेल. म्हणून तो व्यक्ती, तो वाणी गहाण ठेवून घेतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा येतो चांगदेव भट्टाला बघतो आणि लक्षात येतं, अरे आपल्याकडे काल ज्याने अडकिता गहाण ठेवला तो हाच मुलगा आहे. मग त्यांना विचारतो, अरे काल जो तू अडकिता गहाण ठेवला तो या गोसाव्यांचा आहे का, तो या देवाचा आहे का? चांगदेव भट्ट म्हणतात, हो तो याच देवाचा आहे. तो देवाच्या जवळ येतो. जेव्हा देवाच्या जवळ येतो ना, त्यावेळेस अलीकडचं जे स्थान आहे ना तिथे स्वामी बसलेले असतात. पलीकडचं स्थान निद्रास्थान, भोजनस्थान, आणि अलीकडेही भोजन केलेलं आहे, मात्र त्या ठिकाणावरती स्वामी बसलेले असतात. देवाकडे येतो, देवा या मुलाने माझ्याकडे काल जो अडकित्ता गहाण ठेवला तो तुमचा आहे का? देव म्हणतात, हो आमचाच आहे. देवा तो परत आणायला पाठवा, या मुलाला पाठवा, मी याच्याकडे परत देऊन टाकतो. देव म्हणतात ठीक आहे. आणि तो आपल्या त्या बंडीच्या खिशातून पुनश्च 16 दाम काढतो आणि देवाच्या श्रीचरणावरती अर्पण करतो. बघितल्या बघितल्या देव कळायला, बघितल्या बघितल्या देव समजायला, आपलं भाग्य लागतं. प्रत्येकाचं भाग्य नसतं. तो किती भाग्यवान होता की देवाला बघितल्या बघितल्या देवाला 16 दाम द्यावेसे वाटले आणि अडकिता गहाण ठेवलेला आहे तोही परत पाठवतो. तो देवाला 16 दाम अर्पण करतो, साष्टांग दंडवत घालतो, चांगदेव भट्टाला घेऊन जातो. चांगदेव भट्टापर्यंत सोबत तो अडकिता पाठवून देतो आणि स्वामी इथून मार्गस्थ होतात, पुढच्या गावाला जातात. मात्र अडकिता गहाण ठेवण्यापूर्वी जेव्हा बाईसा सांगतात की देवा वेद संपलाय, अडकिता गहाण ठेवायची गोष्ट येते, बाईसा म्हणतात, देवा तुम्ही कुठे पुढे पुन्हा इकडे येणार आहात? मग तो अडकिता पैसे देऊन सोडून घेऊ कशाला? अडकिता एकमेव होता, अडकिता आपल्याकडे कुठे 2-3 अडकित्ते आहेत, तर देवा कशाला असं करताय? स्वामी सांगतात, बाई आमची इच्छा नाही हो, नाहीतर इथे द्रव्याच्या सोन्याच्या राशीच्या राशी आम्ही लावल्या असत्या, पण आमची इच्छा नाही. ही जी देवा आहे, ही जी देवता आहे ना, या देवतेच्या मूर्तीच्या खाली कढाया, मोठ्या मोठ्या कढाया, 7 कढया एका रांगेमध्ये द्रव्याने भरलेल्या आहे, किंवा 7 हंडे या ठिकाणी सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या आहेत. थोडीशी माती बाजूला केली तर त्या लगेच उघड्या पडतील, पण आमची ती इच्छा नाही. आमची काय इच्छा आहे? तर हा अडकिता गहाण ठेवायची. का अडकिता गहाण ठेवला देवा? का अडकिता गहाण ठेवला? जर इथं एवढ्या सोन्याच्या हंड्या असताना, हंडे भरलेले असताना का ठेवला देवाने? आताही असतील, उकरायला येऊ नका बरं का रात्री, नाही तर बस JCB आणि पुन्हा पंगतच करू देवाला. असं नाही, ते देवाने काहीतरी व्यवस्था झाली असेल त्याची. का? त्याचं कारण काय? त्याचं कारण सगळ्यात मोठं हे होतं की तो जो वाणी होता, व्यापारी दुकानदार होता ना, तो खूप भाग्याचा होता.
त्याचे 16 × 32 दाम, त्यातले 24 दाम देवाला द्रव्य रूपाने उपयोगात जाणार होते आणि 8 दाम त्याचं धान्य जे काही देवाला गरजेचं होतं ते उपयोगात जाणार होतं। म्हणून देवाने त्या ठिकाणी एवढं मोठं सोन्याने भरलेला असतानाही काढलं नाही। कर्ता करिता देव आहे, ईश्वर आहे आपण सदैव म्हणत असतो ना, हे देवाचंच आहे, देवालाच द्यायचंय। मग मी नेहमी सांगत असतो, जर देता करता करिता देव आहे तर देवाला विडा अर्पण करताना अमरावतीहून आलेलो असताना खूप सारा विडावसर का आणत नाही आपण, खूप सारे फळं का आणत नाही आपण, इथलाच नारळ घेतो आणि जेव्हा पाकिटातून पर्स मधून बरोबर सगळ्या नोटा सोडून 10 नोट का काढतो। जर सगळं देवाचं आहे तर आपण 100 रुपयाची नोट का ठेवू शकत नाही, सगळं देवायचं आहे तर 2000ची नोट का ठेवू शकत नाही। आपलं तेवढं भाग्य, भाग्यापेक्षा आपली श्रद्धा तेवढी नाही। तुमच्या व्यवहारामध्ये एकमेकाच्या लग्नाला गेल्यानंतर आहेर देऊन एकमेकाच्या वाढदिवसानिमित्त जर गेलो तर आपण गिफ्ट देऊन तिथल्या तिथं आपल्या वाढदिवसाला आला, आपल्या लग्नाला आला होता, त्यावेळेस आपल्याला त्यानं काहीतरी भेट दिली होती, आपण पण न्यायला पाहिजे। जर आपण व्यवहारात असं वागतो तर तो कर्ता कर्विता देव आहे, त्याला अर्पण केल्यानंतर त्याला दिल्यानंतर तो त्याच्याकडे ठेवल का शिल्लक? नाही, तो तुम्हाला आपल्याला जे देऊ ना त्याच्या चक्रवाढ व्याज पद्धतीने तो देव देणार आहे। सगळं कर्ता करविता ईश्वर असताना देवाला काहीच नको, पण कुणाचं? ज्याच्याकडे काहीच नाही त्याच। देवाला काहीच नको, देवाला काहीच नको, पण कुणाचं? ज्याच्याकडे काहीच नाही त्याच। साडी असते 5000ची, गलप असतो 40 रुपये मीटरचा, देव कसा स्वीकार करेल? देव कसा स्वीकार करेल? आपण काय पुन्हा पुन्हा आलो तेव्हा गलप आणत असतो का? नाही, कुठल्या तरी सणानिमित्त, कुठल्या तरी काहीतरी कारणानिमित्त एकदाच गलप घेत असतो। मग गलप घेताना आपण आवडलेला कपडा 200-250चा आहे, मात्र आपली श्रद्धा मात्र ती पैशाच्या रूपात येते। देवाला खरंच काही नको, कुणाचं? ज्याच्याकडे खरंच काही नाही त्याच। देवाला हे दोन हात एवढंच हवं असतं। तुमच्या समोर जिवंत उदाहरण आम्ही आहे, कुठे कामाला जातोय का, नागर हाकायला जातोय का, मस्त खातोय, मस्त राहतोय, भले भले चांगले चांगले मोबाईल वापरतोय, गाड्या वापरतोय, कुणाच्या भरोशावर? त्याच्या भरोशावर, कारण सर्वस्व त्याला अर्पण केलेलं आहे, सर्वस्व त्याला अर्पण केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आई वडिलाला, भावा बहिणीला गावाला सोडून जेव्हा नवऱ्याच्या घरी आलात ना, तेव्हापासून तुमच्या साडीपासून तुमच्या डोकीदुखीपर्यंत सगळी जबाबदारी त्यानेच घेतलेली आहे, कारण की तुम्ही अर्पण केलेलं आहे, सर्वस्व तन मन धन त्याला दिलेलं आहे। जर एखाद्या सामान्य जीव तुमचं डोकं दुखत असेल ना, नवरा फक्त डोकं दाबून देऊ शकतो, ती वेदना घेऊ शकत नाही, ती वेदना घेऊ शकत नाही। किंवा तो प्रसन्न, आजची भाजी लय चांगली झाली, तर जास्तीत जास्त एक चांगली साडी घेऊ शकतो, किंवा तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे असेल ती देऊ शकतो, याच्या पलीकडे तुम्हाला काहीही देऊ शकत नाही। तुम्ही एवढं अख्खं जीवन समर्पण ज्याला केलं तो एवढंच करू शकतो। तर जो जगाचा मालक आहे, सुख देणारा आहे, आनंद देणारा आहे, संकट दूर करणारा आहे, आलेलं संकट वाचवणार आहे, सगळं करणारा ईश्वर असताना आपण देवाला तशी भक्ती का करत नाही? कुठेतरी याचा विचार व्हायला हवा। तसा समर्पित भावनेनं आपण विडावसर व्यवस्थित का आणत नाही? देवाला उपहार आणत असताना जर आपण 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तर 8 वाजता डब्बा टिफिन मध्ये का आणू शकत नाही? पेढ्यावर का भागवतो? पेढे पण पाहिजे देवाला, पण घरातून आपला माणूस जाणार असेल तर टिफिन बनवून देतो, तसं आपण का करू शकत नाही? छोट्या छोट्या गोष्टी, देवाला फुलहार आणत असताना 50 रुपयाचा फुलहार का घेत नाही, 20-25 मध्येच का भागवतो? देवाला काहीच नको, हा पुनश्च लक्षात ठेवा। नाहीतर बाबाने फक्त पैसे द्या, हे द्या, बाबाने सांगितलं हार आणा तेच आणा, पण ज्याच्याकडे नाही त्याचा आहे त्यानं सर्वस्व देवाला अर्पण करायला हवं। त्या वाण्यासारखं धान्यही दिलं आणि द्रव्यही दिलं। जर आपण या लीळेला, पहिला माझा शब्द होता, ही लीळा जर कळली,
सुख समाधान शांति घरात पटकन येईल। आपल्याकडे सुख पण नसतं, शांती गल्लीत राहते आणि समाधान पलीकडच्या गल्लीत राहत असतो। आपल्याकडे फक्त कटकट असते, फक्त भांडणं असतात, फक्त चिडचिड असते। देवाचे भक्त असताना आपल्याला या गोष्टी नसाव्यात। जर आहे तर आपल्या भक्तीत कुठेतरी कमतरता आहे। देवाला देवपूजा करत असताना घरातली शांततेने करायला हवी। एकंदरीत सर्व देवधर्म सुख शांती समाधानाने केला, शांततेने केला, तर या ठिकाणी त्या भक्ताचा योग आणण्यासाठी देवाने सगळं सामान संपवलं आणि त्या भक्ताची वाट बघितली। फक्त वाट बघितली नाही, आपला भक्त त्यांच्याकडे परत पाठवला आणायला, हा योग आणण्याचं काम सगळा परमेश्वर करत असतो। म्हणून आपण देवाची सर्व भक्ती निष्काम भावनेनं करण्याबरोबर अंतरातून केली, कुठल्याही गोष्टीत कंजुशी केली नाही, मग शरीर असेल, साडी चांगली नेसलेली, कपडे चांगले घातलेले म्हणून दंडोत घालताना 1 इंच अंतर असेल, तर काही दिवसांनी तुम्हाला शरीराचे रोग होणार, साडी मळणार आहे, मळणाऱ्या घाण होणाऱ्या साडीची काळजी म्हणून देवाला आपण समर्पित भावनेन झाली खराब, धुवून काढू की घरी, नाही करत। या छोट्या गोष्टीचा जर विचार केला छोट्या छोट्या, तर आपण या स्थानाची लीळा समजली असं समजू आणि स्थानाची लीळा समजल्यानंतर आपल्या आचरणात आणू आणि मग मात्र सगळ्या सुखांची रांग तुमच्या घरात लागणार आहे याची गॅरंटी देतो। आणि जे देवाची लीळा सांगितली यात काही कमी जास्त झालं असेल, कडू वाटलं असेल ते सोडून द्या, गोड गोड आहे तेवढं घ्या आणि देवदळ जास्त करा। पुन्हा पुन्हा देवाच्या भेटीला या, रविवारचीही वाट बघत जाऊ नका। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।